संसारिका फूड चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आपण झटपट अति झटपट कमी साहित्यामध्ये होणारं फरसाण बघणार आहोत आणि ते म्हणजे लसणी फरसान तर त्यासाठी इथे मी एक चाळणी घेतली आहे आणि त्यामध्ये आपण एक वाटी बेसन म्हणजे दीडशे ग्रॅम बेसन घेतलं आहे आणि ते आपण अशा पद्धतीने चाळून घ्यायचं आहे तुम्ही घरगुती बेसन किंवा बाजारातलं जे बेसन आहे ते वापरलं तरी चालणार आहे त्यामध्ये फारसा फरक पडत नाही पण बेसन घेताना ते नेहमी बारीक असावं तर ते छान असं आपण चाळून घेऊया आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत कॉर्नफ्लॉवर इथे मी पन्नास ग्रॅम कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि वाटीने मोजलं तर पाववाटीपेक्षा थोडंसं ते जास्त भरतं आणि हे आपण गाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत लसूण लसणी फरसा नाही म्हटल्यावर लसणाचा वापर आपल्याला जास्त करायचा आहे तर वीस ते पंचवीस पाकळ्या आपण इथे लसणाच्या घेतल्या आहे आणि लसूण हा माझा मोठा मोठा आहे म्हणून मी थोडासा कमी घेतला पण जर छोटा असेल तर तुम्ही थोडासा वाढू शकता त्यानंतर पाव चमचा आपण इथे जिरे घेतले आहे आणि अर्धा चमचा आपल्याला इथे ओवा वापरायचा आहे आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया आणि त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा हे आपण वाटून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण हे वाटून घेतलं आहे यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून बाजूला ठेवूया आणि हे आपण गाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि याच पाण्यामध्ये आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला वरून पाणी लागलं तर याच मिश्रणामध्ये तुम्हाला पाणी घालायचं आहे म्हणजे त्यातला अर्क हा पूर्णपणे निघेल आणि आपल्या शेवेला मस्त लसणी आणि ओव्याची टेस्ट येईल तर छान गाळून घ्या त्यानंतर त्यामध्ये आपण दोन ते तीन चिमूटभर हिंग घातला आहे पाव चमचा आपल्याला इथे हळद वापरायची आहे अर्धा चमचा आपण इथे बेडगी मिरचीचं तिखट वापरलं आहे आणि चवीनुसार आपण इथे मीठ घालूया साधारणत अर्धा चमचा आपण इथे मीठ घातलं आहे आणि चमचा घेताना मी थोडासा मोठा घेतला आहे आणि हे मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण हाताच्या साह्याने हे मळून घ्यायचं आहे नॉर्मल शेवेपेक्षा आपल्याला हे थोडंसं घट्ट सर सा भिजवायचं आहे कारण ही शेव थोडीशी कुडकुडीत असते म्हणून यामध्ये मोहनसुद्धा आपण घातलेलं नाही आहे नॉर्मल शेव आपली थोडीशी खुसखुशीत असते पण ही शेव थोडीशी कडक असते म्हणून हे पीठ भिजवताना घट्टसर भिजवायचे आहे आणि पाणी लागलं तर त्याच चौथ्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि घट्टसर असं हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे कमी साहित्यामध्ये होणारे हे फरसाण आहे फार जास्त तामजाम तुम्हाला करायला लागत नाही तर हाताच्या साह्याने छान गुठळ्या मोडत आपल्याला हे मऊसर भिजवून घ्यायचं यामध्ये गुठळी राहता कामा नये नाहीतर ती साच्यामध्ये अडकू शकते म्हणून अशा पद्धतीने हाताच्या साह्यानेच आपल्याला हे मळून घ्यायचे बेसन पीठ आणि कॉर्नफ्लॉवर हे थोडंसं चिकट असतं म्हणून हाताला थोडंसं तेल लावून घ्या जेणेकरून हे हाताला चिकटणार नाही आणि पुन्हा हे मळून घ्यायचं आणि कमीत कमी, -कमी पाच मिनटासाठी आपल्याला हे तसंच ठेवून द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता हे बऱ्यापैकी घट्ट झालं आहे आणि दहा मिनटे ठेवल्यानंतर आपण हे साच्यामध्ये घालणार आहोत तर साच्या वापरताना जो चकलीसाठी आपण साच्या वापरतो म्हणजे गोल साच्या वापरतो तोच वापरा जेणेकरून आपल्याला खूप त्रास होणार नाही तर थोडंसं आपण हे मळून घेतलं आहे आणि इथे मी बारीक शेवेचा साचा वापरला आहे तुम्ही बघू शकता त्यामध्ये आपण हे टाकून घेऊया छान असं प्रेस करून घ्यायचं एवढ्याशा मिश्रणामध्ये तुमचं अर्धा किलो फरसाण तयार होतं आणि इकडे तेलसुद्धा गरम करायला ठेवायचं आहे आणि तेल पूर्णपणे कडकडीत करून घ्यायचं आणि मोठ्या गॅसवरच आपल्याला शेव तयार करून घ्यायचे आहे तर गोल वापरला आहे तरी ते लवकर फिरत नाही तुम्ही बघू शकता इतपत आपल्याला ते घट्टसर करायचं आहे जेणेकरून आपली जी शेव आहे ती छान खुसखुशीत न हो न होता थोडीशी कुडकुडीत होईल तर शेव किंवा कुठलीही आपण तळणीचे जे पदार्थ असतात ते नेहमी अशा पद्धतीने चाळणीवर काढायचे आणि खाली एखादी प्लेट ठेवायची म्हणजे एक्स्ट्राचे जे तेल आहे ते त्यामध्ये येतं तर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण शेव छान खमंग अशी तळून घेऊया तर त्यातले बुडबुडे बरेचसे कमी झालेत तुम्ही बघू शकता आता आपण ही काढून घेऊया आणि अशा पद्धतीने ती झाऱ्यावर किंवा एखाद्या चाळणीवरच काढायची म्हणजे त्यातलं तेल हे खाली बसेल आणि याच पद्धतीने आता आपण इतर शेवसुद्धा तयार करून घ्यायचे आहे कमी साहित्यामध्ये होणारं फरसाण आहे आणि चटपटीत लागतं तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि त्याच तेलामध्ये आपण थोडेसे शे शे शेंगदाणे सुद्धा तळून घेणार आहोत तर शेंगदाण्याचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता पण लसणी फरसाणामध्ये शेंगदाणे थोडेसे कमीच असतात म्हणून इथे मी पाववाटी शेंगदाणे घेतले आहे आणि ते खमंग होईपर्यंत तळून घ्यायचे आणि ते आपण काढून घेऊया शेंगदाणे काढून घेतल्यानंतर त्यामध्ये डाळवंसुद्धा आपण घालणार आहोत तर इथे मी दोन चमचे डाळवं घेतलं आहे आणि ते सुद्धा आपण थोडंसं तळून घेऊया तर डाळवं तळायला फारसा वेळ लागत नाही खूप लवकर ते तळलं जातं तर एक मिनिटभर आपण ते तळून घेतलं आहे आणि ते लगेचच काढून घेऊया आणि त्यामध्ये आपण कढीपत्ता घालूया तोसुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे तोसुद्धा आता आपण काढून घेऊया आणि इथे मी सात ते आठ मनोका घेतला आहे आणि तोसुद्धा आपण तळून घेणार आहोत तुम्ही ते बेदाणेसुद्धा वापरू शकता तर मनोका तळायला फारसा वेळ लागत नाही ती गरम तेलामध्ये लगेचही तळला जातो आणि त्यातलं जे एक्स्ट्राचं तेल होतं ते आपण काढून घेतलं आहे आणि गॅस बंद करायचा आणि कढई आपली गरम आहे त्यामध्येच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं तर शेंगदाणे मनुका डाळवं आपण इथे कढईमध्ये टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया त्यानंतर बेडगी मिरचीचं लाल तिखट वापरूया आणि थोडासा चट मसाला त्यानंतर अगदी थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे जे साहित्य आपण वापरलं आहे त्यापुरतंच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे आणि हे मिक्स करूया कढई गरम आहे त्यामध्येच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही थोडंसं सायट्रिक ॲसिडसुद्धा वापरू शकता किंवा चाट मसाला अमचूर पावडरसुद्धा वापरू शकता म्हणजे अमचूर पावडर किंवा चाट मसाला वापरायचा आहे तर शेव आपली रेडी आहे आणि ती आपण अशा पद्धतीने बारीक करून घेऊया तर तुम्ही बघू शकता नॉर्मल ही थोडीशी कडकडीत झाली आहे मस्त कुरकुरीत झाली आहे आणि अजिबात तेलकट झालेली नाही तुम्ही बघू शकता आता आपण त्यामध्ये एक एक साहित्य ॲड करणार आहोत तर तळून घेतलेला कडीपत्ता आपण ॲड करूया त्यानंतर थोडासा चट मसाला आपण शेंगदाण्यांमध्ये सुद्धा घातला आहे म्हणून इथे थोडासा वापरला आहे तुम्ही आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता त्यानंतर अगदी थोडंसं आपण मीठ भुरभुरायचं आहे जास्त नाही एक ते दोन चिमूडभर आपण मीठ घातलं आहे आणि बनवलेला मसाला यावर घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने यामध्ये तुम्ही थोडासा ठेचलेला लसूणसुद्धा फ्राय करून घालू शकता पण यामध्ये आपण भरपूर लसूण वापरला आहे त्यामुळे गरज नाही आहे पण तुम्हाला वाटत असेल लागत असेल तर थोडासा लसूण अगदी थोडासा ठेचायचा आणि मग तो छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आणि मग तो, तो यामध्ये टाकायचा तर तुम्ही बघू शकता आपलं लसणी फरसाण रेडी झालं आहे अतिशय कमी साहित्यामध्ये अर्धा किलो आपलं हे फरसान रेडी आहे तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू